नमस्कार, मी ज्ञानबा कदम. खेळ मासामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं खेळांचं मैदान गाजवणाऱ्या महाराष्ट्राच्या लेकींची आपण खेळ मासामध्ये ओळख करून घेणार आहोत. नाशिकची धावपटू मोनिका अत्रेनं नुकतंच नवी दिल्लीतली मॅरेथॉन जिंकून जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा पराक्रम गाजवला. यंदा ऑगस्ट महिन्यात लंडनमध्ये जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा होणार असून त्यामध्ये मॅरेथॉन शर्यतीत मोनिका भारताचं प्रतिनिधित्व करेल. मोनिकाचं हे यश, तिचा आजवरचा प्रवास आणि मोनिकाचं नाशिकशी असलेलं खास नातं आणि सोबतच तिचं पुढचं ध्येय याविषयी मोनिकाशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी. नाशिकमधल्या भोसला मिलिटरी स्कूलचं हे मैदान म्हणजे उत्तम धावपटू घडवण्याचं एक फार महत्वाचं ठिकाण म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये नाव लौकिक मिळवत आहे. आधी कविता राऊत आणि आता मोनिका आचे आणि त्यांच्यानंतरही अनेक अशी एक फार मोठी पिढी या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर दुर्गम भागातल्या महिला खेळाडू विशेषतः लहानपणापासून या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये आल्या आणि त्यानंतर गेल्या 10 वर्षांमध्ये इथल्या खेळाडूंनी देशातल्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये एक इतिहास रचलाय आणि अशाच इतिहासाचं एक पान अर्थात मोनिका आचे माझ्या सोबत आहे. मोनिका, मला सांग, खरं तर दिल्ली, मुंबई, अगदी साऊथ पासून तर काश्मीर पर्यंत सगळ्या स्पर्धांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये तू विजेती ठरतीये. खरं तर मला प्रेक्षकांसाठी सांगशील की गेल्या काही दिवसातल्या तुझ्या महत्वाच्या स्पर्धा कुठल्या की ज्या तू जिंकली? सर, पहिली तर गोष्ट अशी आहे की मी दिल्ली मॅरेथॉन ही जिंकली होती नोव्हेंबर 20, 2016 तर त्यामध्ये मला एक म्हणजे मी 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन केली होती. त्यात 1 तास 15 मिनिटं केले होते. त्याच्यात मला एक कॉन्फिडन्स आला होता की मी 42 किलोमीटर हे डेफिनेटली विन करू शकते. प्लस माझं टार्गेट हे वर्ल्ड चॅम्पियनशिप क्वालिफाय करायचं होतं. तर मुंबई मॅरेथॉन, परत भोपाळ मॅरेथॉन, कोलकाता मॅरेथॉन, वसई विरार, ठाणे मॅरेथॉन, दिल्ली मॅरेथॉन अशा बऱ्याच मॅरेथॉन मी या पूर्ण म्हणजे 2016 लास्ट 2 महिन्यामध्ये मी पूर्ण केल्यात. आणि त्यानंतर दिल्ली मॅरेथॉन मी एक मुंबई मॅरेथॉनलाच एक शब्द दिला होता की मी माझी जी मेन टार्गेट आहे 42 किलोमीटरची वर्ल्ड चॅम्पियनशिप मला क्वालिफाय करायचं आहे. तर त्याचं टार्गेट जे शब्द दिला होता तो मी आज पूर्ण केला दिल्ली IDBI नॅशनल मॅरेथॉनमध्ये. मला त्याचा खूप आनंद झाला की मी आज 2 तास 39 मिनिटं 8 सेकंदात ती रेस पूर्ण केली. तो क्वालिफाय 2 तास 45 मिनिटाचा होता आणि मी त्याच्या 6 मिनिटं अगोदर मी केलंय. त्याच्यामुळे मला ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. मोनिका, खरं तर मला वाटतं तू 42 किलोमीटरमध्ये याच्यापूर्वी कधी धावलेली नव्हती, थेट डायरेक्ट स्पर्धेतच धावली. काय होतं हे सगळं? सर, म्हणजे भीती तर खूप वाटत होती कारण 42 हे म्हणजे दुसरा जन्म आहे सर. कारण 42 किलोमीटर पळणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे सर. आपण 5 किलोमीटरही वॉकिंग करत जायचं म्हणजे फार भीती वाटते सर चालायला उन्हात. आणि आमची रेस ही दिल्लीला 5 वाजता सकाळी सुरू झाली होती. दिल्लीला आपले सगळ्यांनाच माहिती, दिल्ली ही खूप आपली कॅपिटल सिटी आहे आणि खूप छान वाटलं म्हणजे त्या दिवशी पळायला. आणि ज्यावेळी मी पळता शेवटचं 21 किलोमीटर राहिलं होतं त्यावेळी मी देवाला प्रे करत होती अक्षरशः की देवा माझी रेस ही पूर्ण कर, नाही तर मला जिवंत तरी ठेव. म्हणजे अक्षरशः माझा खूप भीती वाटत होती मला रेस पूर्ण करण्यासाठी. आणि मी ज्यावेळी जिंकली प्लस त्याच्याबरोबर मी वर्ल्ड चॅम्पियनशिप क्वालिफाय केलं, माझे कोच आहे विजेंदर सिंग सर, पर्सनल कोच आहेत, ते माझ्याबरोबर होते, ते एवढे खुश झाले की म्हणजे माझ्या जवळ येऊन मला उचलून घेतलं त्यांनी. माझी अवस्था ही उभं राहण्याची नव्हती. ज्यावेळी 42 किलोमीटर करून मी अक्षरशः खाली पडली होती मग मला उचलून त्यांनी घेऊन गेले. जवळजवळ 15-20 मिनिटं मी म्हणजे एकदम हेच पडलेली, आराम करावा लागला आणि त्याच्यानंतर मी खूप रिकव्हर झाली. सांग मोनिका, आता हे वर्ल्ड चॅम्पियनशिप ही तुझं आता पुढचं लक्ष आहे, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे तुझी? कारण भोसलाच्या मैदानावर आम्ही बघतो तू असेल, सिंग सर आणि इतर सगळे खेळाडू तुम्ही कंटिन्यू असतात. आता काय नेमकी तयारी चालली, कधी ही स्पर्धा होणार आहे? हा सर, तयारी तर खूप चांगली सुरू आहे कारण आपल्या ह्याच ग्राउंडवरनं कविता राऊत यांना आता सगळेच ओळखतात. त्या आज ऑलिम्पियन आहेत, परत वर्ल्ड आपले अर्जुन अवॉर्ड येते त्यांच्या पाठोपाठ. आता संजीवनी जाधवला पण सगळे ओळखतात, ती चांदवडची आहे. तर आम्ही दोघी कसं एक फ्रेंड जरी असलं तरी आम्ही कझिन आहेत. म्हणजे आम्ही
नातेवाईक आहेत तर आम्ही दोघींची बरोबरच प्रॅक्टिस होत असते आणि तिचाही खूप सपोर्ट असतो. ज्यावेळी मी कधी कधी फील बरं नाही करत मला की मला करावं असं वाटत नाही, त्यावेळी ती मला खूप सपोर्ट करते, दीदी नाही आपण दोघी मिळून करू प्रॅक्टिस, तर तिचाही खूप सपोर्ट असतो. त्याबरोबर कोच हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतो, कारण कोचचा सपोर्ट जर नसेल तर मी इथपर्यंत पोहोचूच नाही शकत. आई वडिलांपेक्षाही जास्त सपोर्ट मला कोचचा. आज दिवाळी नाही, कुठल्याही सणाला कोच आम्हाला घरी पाठवत नाहीये आणि फक्त आमच्या प्रॅक्टिससाठी, आमच्या फायद्यासाठी आम्हाला सरांनी आज इथपर्यंत ठेवलंय. मला सांगा मुनिका, सकाळपासून तुमचा दिन क्रम कसा असतो? वर्ल्ड चॅम्पियनशिप डोळ्यासमोर ठेवून तू कशी प्रॅक्टिस करते सकाळ संध्याकाळ, डाएट कसा करताय? सर आता चॅम्पियनशिप झालंच तर 42 किलोमीटर पळायचं झालं तर आपल्याकडे रोडची रहदारी इतकी असते रोडवरती, तर त्याच्या हिशोबाने आम्ही बऱ्याचदा सकाळी 3 वाजता प्रॅक्टिस सुरू करायचो आणि झोप उठायचं आम्हाला 2:30 वाजता उठायचं, त्यानंतर योगा करायचा, मेडिटेशन ते सगळं, त्याच्यानंतर आवरायला 15-20 मिनिटं, ते सगळं करून 3 वाजता 3:30 वाजता आम्ही प्रॅक्टिस बऱ्याचदा स्टार्ट करून मग ती 6-6:30 पर्यंत प्रॅक्टिस संपवली आहे. आणि हे म्हणजे 3 ते 3:30 तास आम्ही सकाळचे प्रॅक्टिसला देतो आणि संध्याकाळीही आमचं शेड्यूल तेच असतं आणि 10 ते 2 पर्यंत मी LIC मध्ये वर्क करते आणि आज मला LIC म्हणजे एवढी मोठी अपॉर्च्युनिटी दिली आहे. आज LIC मध्येही लोक इतके चांगले आहेत की मला त्यांचा सपोर्ट खूप आहे, म्हणून मी त्याच्याबरोबर माझं स्पोर्ट्सही आज इतकं व्यवस्थित, ऑफिस बरोबर स्पोर्ट्सही व्यवस्थित करते. आणि डाएटच्या हिशोबाने जर झालंच तर डाएट हे आमचं लिक्विड फूडवरती जास्ती आहे, फ्रुट्स, ड्राय फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, बॉइल्ड व्हेजिटेबल्स हे जास्ती घेतोय. मुलगा तू जे काही सांगते खरं तर सर्वसामान्यांसाठी थोडस अवघड म्हणण्यापेक्षा अशक्य अशा पद्धतीचं आहे. अनेक संस्था आहे, भोसला मिलिटरी स्कूल आहे, तुझे टीचर आहे, LIC आहे, महिंदाचं याच्यातलं योगदान सांगितलं जातं, या सगळ्यांबद्दल काय सांगते? सर सगळ्यात महत्वाची गोष्ट आज भोसलामध्ये आम्हाला, मी इतक्या वर्षांपासून शिकते भोसला कॉलेजमध्ये मी राहते, तिथला जे सपोर्ट आहे, बेळगावकर सर झालेत आणि त्यांचं प्रिन्सिपल मॅडम झाल्यात, तर त्यांचा इतका सपोर्ट आहे सर की काही कुठल्याही क्षणाला मला कुठलाही प्रॉब्लेम आला तरी प्रत्येक वेळी ते आमच्यासाठी उभे असतात. त्याच्यानंतर महेंद्राने आम्हाला इतकी मोठी स्पॉन्सरशिप दिली, काही वर्षांपासून जे ज्युनियर आले त्यांनाही आम्हाला म्हणजे त्यांनाही स्पॉन्सरशिप मिळते, ही खूप मोठी बाब आहे की कंटिन्यू करतायत. आणि त्याच्यानंतर मला LIC जॉब दिला, मला LIC मध्ये 5 वर्ष झालेत, गडकरी चौकामध्ये मी वर्क करते, तर मला माझ्या LIC करांचा खूप सपोर्ट आहे, त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत परफॉर्मही चांगल्या प्रकारे करते. सांग खरं तर आता एवढ्या काळामध्ये जे काही यश मिळालं, खूप VIP भेटलीस, खूप मोठमोठ्या लोकांनी तुझे सत्कार केले, हे सगळं जे होतं हे सगळं अपेक्षित होतं, कारण ज्या लहानशा गावातनं तू आली दिंडोरी तालुक्यातल्या, हा सगळा प्रवास कसा बघतेस तू? सर प्रवास म्हणजे ज्यावेळी आम्ही खेडेगावातनंच मी आजपर्यंत इथे आली आहे आणि ज्यावेळी विमान हवेत उडायचं ना त्यावेळी सर आम्ही वरती बघायचो आकाशात, विचार करायचो की अरे बापरे हे किती कसं उडत असेल. आणि आज आम्ही ट्रॅव्हल हे पूर्ण फ्लाईटचं ट्रॅव्हलिंग करतोय, ट्रेनचं ट्रॅव्हलिंग करतोय. त्यावेळी ट्रेन म्हणजे असं चित्रात पण बघायचं तर खूप मोठी गोष्ट वाटायची, विमान काय असतं हे सुद्धा खूप मोठं वाटायचं. आणि आज आम्ही इतके मोठे VIP लोक आहेत, सचिन तेंडुलकर सरांना सगळ्यांना सगळेच ओळखतात, जॉन अब्राहमला पण ओळखतात आणि आज त्यांच्याबरोबर मी फोटोज वगैरे काढलेत, म्हणजे माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे सर त्यांच्याबरोबर. प्लस आपले डॉक्टर लोकही, तेही खूप मोठे लोक आहेत सर, त्यांच्याशिवाय आमचं स्पोर्ट्स हे होऊ शकत नाही. कारण जे फिजिओथेरपिस्ट, जे अमोल सर आहेत, अमोल ते सुद्धा आम्हाला खूप हेल्प करतात, डॉक्टर पिंपरीकर, डॉक्टर धर्माधिकारी आणि असे बरेच, डॉक्टर प्रदीप पवार यांचा खूप सपोर्ट आहे सर, यांच्या सपोर्टमुळे आज इथपर्यंत आहे आम्ही. आता वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या दृष्टीने काय शेवटचं सांगशील, काय तुझी इच्छा आहे, कशा पद्धतीने त्यासाठी तयारी करते? सर वर्ल्ड चॅम्पियनशिप ही खूप मोठी स्पर्धा आहे, जे ऑलिम्पिक लेवलची स्पर्धा आहे. ऑलिम्पिक लेवल आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये जास्ती फरक नाहीये. तर माझं टार्गेट हे फक्त एवढंच आहे की मला तिथे माझं परफॉर्मन्स बेस्ट करायचं आहे सर. नंबरचं तर मी इतकं डेफिनेटली आणि कॉन्फिडेंटली नाही सांगू शकत, पण मला तिथे माझं बेस्ट करायचं आहे. मी इकडे 2 तास 39 मिनिटं 8 सेकंदात पूर्ण केली, माझं टार्गेट हे 2 तास 35 मिनिटाच्या आसपास तरी मी ही रेस पूर्ण करणार आहे. आणि सर जास्ती क्रेडिट जर द्यायचं झालं तर मी जी दिल्लीला पळाली 42 किलोमीटर, तर ते रणजित पटेल म्हणून एका मुलाला जातं, आपल्या ग्राउंडचाच विद्यार्थी आहे तो, बेसिकली बाहेरचा आहे, UP साईडचा आहे, पण तो आपल्या ग्राउंडवरती ट्रेनिंग करतो. त्या मुलाने पूर्ण रेस माझ्याबरोबर मला पेस दिलं म्हणजे पूर्ण रेस हा माझा मला बरोबर घेऊन गेला, त्याच्याबरोबर पळत गेला. इवन जे पळताना आम्हाला पाणी वगैरे देतात, वॉटर सप्लाय, देन फ्रूट सप्लाय, हे सगळं त्याने मला पळत असताना मला हे पुरवलं, ही खूप मोठी बाब आहे. जास्ती क्रेडिट हे रणजित पटेलला जातं सर. आणि आता येणाऱ्या याच्यामध्ये
काळामध्ये अजून काय काय अपेक्षित करायचं आम्ही तुझ्याकडनं ऑलिम्पिक पर्यंत जाणार? नक्की सर, कारण आज जो क्वालिफाय मी केलाय तो ऑलिम्पिक लेवलचा ऑलरेडी क्वालिफाय आहे सर माझं. कारण मागच्या वर्षी जर मी नीट व्यवस्थित ट्रेनिंग केली असतं, याच्यावरती खूप डिपेंड करतं आपण कशी प्रॅक्टिस करतो. जर लास्ट टाइम जर लास्ट इयरला मी खूप चांगली ट्रेनिंग केली असती तर डेफिनेटली सर 100% हे ऑलिम्पिक क्वालिफायचा टाइम माझा केलाय मी. तर माझं 2020 टार्गेट आहे की मी 2020 काय 2024 पर्यंत सुद्धा मी ऑलिम्पिकला रिप्रेझेंट करेल. बघू शकतोय की मोनिका ज्या आत्मविश्वासाने बोलते तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. कारण या सगळ्या लोकांचा प्रवास आमच्यासारख्या अनेक हजारो नाशिककरांनी बघितलाय. अगदी लहान असताना ही सगळी लोक भोसलाच्या मैदानावर आलेली होती. हीच सगळी टीम होती, हेच कोच होते, हेच ग्राउंड होतं आणि तिथून या सगळ्यांचा सुरू झालेला प्रवास. नंतर कविता राऊत हे सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ती उदयाला आली आणि थेट तिने जगाच्या स्पर्धांमध्ये नाशिकचा नावलौकिक केला. मोनिकाही हीच परंपरा पुढे ठेवतीये आणि जे कविताकडनं करायचं राहिलं ते मोनिका नक्की करेल. वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि त्याच्यानंतर ऑलिम्पिक हे दोघंही ठिकाणी नाशिकच्या वतीनं राज्याचं देशाचं मानसन्मान वाढेल अशा पद्धतीची कामगिरी जी आहे ती तिला करायची आहे आणि ती हे नक्की करेल असं तिच्या आत्ताच्या जे काही ती कष्ट घेते त्याच्याहून नक्की वाटतंय. कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक.